हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू भटकंतीचा. आणि आज आपण चाललो आहे, आज तुम्ही फर्स्ट टाइम या घरी व्लॉग करत असताना बघितलं ना, घरातील मेंबर्स पण बघून घ्या. हा वेद आहे, फ्युचर भटकंतीमध्ये येणार आहे. आणि हे सगळे चिलीपिली, एक दोन सगळे चिलीपिली खूप जण आहेत माझ्याकडे ॲनिमल्स झोपले आहेत. मिनी झूम म्हणू शकता तुम्ही या. तर आत्ता वेद येत नाही, पण त्याचा प्लॅन होता आमचा की वेदला घेऊन जायचं होतं सोबत. आणि प्रबलगड म्हणजे नाईट कॅम्पिंग आहे आज, फर्स्ट टाईम माझी सुद्धा नाईट कॅम्पिंग अँड नाईट ट्रेक. हां, पण त्याला नाही आलं कारण की तो अजून तेवढा फिट नाही आहे. ह्याला ही बॉडी आहे ना, हीच सांभाळत नाही अजूनपर्यंत. त्याचा वेट लॉस करण्याचं चालू आहे. सो जेव्हा तो एकदम फिट होईल तर तोही आपल्याबरोबर ट्रेकला. अँड आज आपल्याबरोबर आहे श्री सेंजल, न्योरोमर, ठाणेकर के पी आणि आपलं एम आय रायडर आणि ठाणेकर के पीची वाईफ. सो चला, आता ऑलमोस्ट सगळ्या आल निघाले सगळे घरातून. 5 वाजलेत आणि मलाही निघायचं आहे. मला ॲक्च्युली 5 वाजता पोचायचं होतं, बट स्टील मी घरी आहे. सो चला जाऊया, बाय बाय. चला जाय. हो, रेडी झाला. टॅन, चलो भागू. जॅकेट, शूज, डन. नाईट ट्रेक सोड, टॉर्च. बाय बाय. सगळी ओरडायला लागली हळू. मित्रांनो, फायनली आम्ही पोचलेले होतो आता गावमोठेला. आणि आपल्या बरोबर आहे ठाणेकर के पी, न्यूरोमर आणि श्री सेंजल. अजूनपर्यंत एम आय रायडर आला नाही आहे, तर एम आयची वाट बघतोय. तर मित्रांनो, फायनली आपण पोचलेले होतो आता बेस्ट विलेजला, म्हणजे ठाकूरवाडी. हा बेस्ट विलेज आहे प्रबलगडचा. आणि तसंही आपण कलवंतीने केलेली आधी, आणि सो आपला कलवंतीचा ब्लॉग आहे, तुम्ही म्हणजे आय बटनवर चेक करू शकता. आणि आज स्पेशली लाईक नाईट ट्रेकिंग अँड नाईट कॅम्पिंग, त्याच्या पुढे जो आपला कलवंतीनीच्या बाजूचा म्हणजेच प्रबलगड. हा, माय रायडर जाम धडपडतोय मागे. हा दिसत. हाय गाईज, पहिल्यांदा मी ह्या भटकंतीच्या चॅनलवरती मी आलेलो आहे. तर मजा करणार पहिल्यांदा, जाऊ दे, पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे ट्रेकिंगचा हिच्यासोबत आणि माझा स्वतःचा सुद्धा. सो हिने प्लॅन केलेला आहे आणि नाईट कॅम्पिंग पण. नाईट कॅम्पिंग पण होप सो मजा येईल. आणि जर मजा आली तर अजून नाईट कॅम्पिंग करायला मला आवडेल. ओके, आणि मला राईड करायला आवडेल त्याच्याबरोबर. कोणाबरोबर? तुझ्या बरोबर आणि एम आय बरोबर. इकडे 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 कुठे? इथे मागे. हा, घोस्ट काय बोलते? आम्ही ॲज युजल, तुम्ही तर आम्हाला भरपूर ओळखता. दोन दोन व्ह्यू. तू किती दिवसातून आली इकडे? तरी 5-6 महिने, कारण की मी मे बी कलवंतीने गेला तेव्हा ऑगस्ट सप्टेंबर समथिंग होता. अच्छा, सही आहे. मी लास्ट विकेंडला आलेलो. माझा व्हिडिओ बघितला नसेल तर बघून घ्या भटकंतीचे सबस्क्रायबर. हो, आय बटन वर दोघांची लिंक देते मी. नक्की दे, माझे तेवढे 401 वाढतील. याची पण लिंक तुम्हाला भेटून जाईल आपल्या चॅनलच्या आय बटन वरती. हा, माता इकडेच, कारण की त्या मला लाईट देत होत्या, तू मध्येच घुसला, लाईट गेली माझी. लाईट साठी असा स्ट्रगल करावा लागतो युट्यूबर्सना. आता काय, नाईट ही फर्स्ट टाइम आहे, आपला पहिला एक्सपिरियन्स आहे. माझा तरी श्रीचा ऑलरेडी झाला आहे. लास्ट नाईट ट्रेक केलेली मी 11 वाजता इथे पोहोचलेलो, पण त्याप्रमाणे आज मी खूप लवकर पोहोचलो, 7:30 पोहोचलो इथे आज मी. मुळात आज सॅटरडे आहे आणि आज शनिदेव ह्याच्यावर कोपला नाही. या शनिवारी मी लवकर आलो ऍक्च्युली. हा 12-1 वाजता समथिंग सुटला, नाहीतर नेहमी चहाचा टायमिंग देणार हा येणार 10 वाजता. पण केव्हा तरी, नेहमी नाही, केव्हा तरी. योगेश, ऐकतोस ना तू, तुझ्यासाठी स्पेशल. बाय. चला आता आम्ही निघालो, जाऊया.
तर फ्रेंड्स, आपल्याला दरवेळी हर एक ट्रेकला आजपर्यंत भेटलेलं, म्हणजे असा एकही ट्रेक नाही जिथे आपला डॉग भेटला नाही आहे, आणि हा आजही भेटला. पण आज स्पेशल आहे, कारण की आम्हाला ऑन द वे लाईक उतरताना भेटलेला, आणि त्याला आम्ही एम आय रायडर, श्री सेंजल, निओ रोमर सगळ्यांनी त्याला बिस्किट दिले, आणि तो त्याला जागला म्हणतो ना आपण त्या टाईममध्ये जागा, आणि आपल्याबरोबर तो परत वरती येतोय एक कंपनी. त्याला बिस्किट दिलं, आता पुढे जाऊन मटन पण द्यायची लागेल असं वाटतं. आता आम्ही ऑलमोस्ट प्रबलगड, म्हणजे प्रबलमाची आहे ना, त्याच्या थोडंफार म्हणजे 45 मिनिट्स लागतील आम्हाला अजून वरती जायला, आणि ते स्टॉप घेतलाय आमच्या मागे लाईक लिंबू सरबत. आणि ह्या रात्री आम्हाला वाटलं नव्हतं ऑन द वे काय ओपन असेल, पण होतं, आणि त्या काकी आता आम्हाला सगळ्यांना लिंबू सरबत देतात. अँड एक छोटासा रेस्ट घेतला, आणि इकडे आहे शेकोटी. थंडी नाही आहे, पण थंडी नाही आहे, आज अजिबात अशी वाटलेली थंडी असेल. आणि ऑलमोस्ट आता समथिंग किती वाजले, हां 9:45 वाजलेले आहेत, आणि थांबलेलो आहोत. या प्रॉपर भेटली बाबा लाईट मला. लाईटमॅन आहे ग्रुपचा, मी सेल्फी स्टँड आहे. उंच आहे तो आणि लीड पण करतो, पुढे गाईड आहे. दोन वेळ आला की गाईड बनवलं तुम्ही मला, त्याचे वेगळे चार्जेस घेईन मी. काय रे, ह्याच्या हा साताऱ्याला घर पण रेंटवर देतो. अरे हो, तुम्हाला हवं असेल तर सांगा, एकदम रिझनेबल रेट मध्ये देतो मी. चुकून सुद्धा नाही, हो देणार. मराठी माणसाचा बिझनेस हो देणार. मराठी माणूस मराठी मंडळ सपोर्ट नाही करत आहे. लूट आहे, लूट, ऍक्च्युली लूट आहे. आणि तिथे एम आय आमच्या नावाने काहीतरी बडबडतोय. ह्या लाईटीची कृपा निओ रोमर. सबस्क्राईब करा त्याला, ते राहिलं मेन आहे. तर आपण बेसला पोहोचलेलो प्रबलमाचीच्या आणि लाईक प्रबलगडच्या, आणि ही आहे प्रबलमाची, आणि आमचे टेंट अशा प्रकारे आहेत, एक इकडे एक इकडे आणि एक तिकडे. हां, म्हणजे आम्ही 6 जण आहोत, सो प्रत्येकी 2-2, आणि तिथे आपल्याला चटई पण भेटते, आतमध्ये चादर पण आहे, सगळं त्या लोकांनी व्यवस्था करून दिली, आणि जेवणाची सोय पण तिकडे. सो सगळं इकडे तिकडे आहे, म्हणजे सगळं आपल्याला इकडे तिकडे अवेलेबल आहे, पण ग्रेट आहे, कारण की एक्सपेक्टेड नव्हतं की आपल्या टेंटबरोबर आणि हे चटई पण भेटेल आणि चादर पण भेटेल, कारण की आम्हाला श्री एंजलने सांगितलेलं की घेऊन यायला, खूप व्यस्त आहेत, मोबाईल डेटा ऑन होता त्यांचा, त्यामुळे त्यांना भरपूर मेसेजेस आले. 70 आणि प्रत्येकी ह्या ट्रेकचं बजेट होतं 600, आणि पेट्रोलचे इन्क्लुडेड नाही आहे. त्या 600 मध्ये हे सगळं टेंट आणि आहेत. मित्रांनो, हा असा आमचा टेंट, कडक आम्हाला इथे चादरी विद्री पण दिलेल्या आहेत. सो हा माझा फर्स्ट टेंट एक्सपिरियन्स आहे, आणि फर्स्ट नाईट स्टे, ड्राईट स्टे, आणि ट्रेक सुद्धा रात्री शक्यतो मी ट्रेक नाही करत. सगळे असे बाहेर बसलेले आहेत, इथे तुम्हाला दिसणार नाहीत. माई भिक्षा आठवण. एक्सपिरियन्स कसा होता ट्रेकचा? जबरा, खतरनाक, 100 नंबर. अरे अरे, पाची तर पूर्ण वाट लागली आता. जोश आता, आवाज इथे कुठून धरी. फोकस फोकस, ते पुढे ना झुकते. गाईज नक्की बघा, फोकस ना, ऑटो फोकस. एम आय रायडर यूट्यूब चॅनल, हा याला सबस्क्राइब करा. हा सबस्क्राइब करा, बघा चॅनल, जर आवडलं तर नक्की सबस्क्राइब करा, जर नसेल आवडलं तर नक्की कमेंट करा. ठाणेकर रायडर के पी याचं यूट्यूब चॅनल आहे. श्रीज एंजल तुम्हाला माहितीच असेल, निओ रोमर कुठे बुट आधी कॅमेरा वाला तुला तुझ्याकडे. हाय, मी समिता. तर मित्रांनो, आता 1 वाजलेले आहेत, आणि आम्ही ऑलमोस्ट टेंट मध्ये आहोत, आणि झोपायची तयारी आमची चालू आहे. आम्हाला जसं चादर बिजा सगळं दिलेलं आहे, चटई बुटई सगळं भेटलेलं आहे, आणि 3 टेंट 6 लोक. सो प्रत्येक जणांनी 2-2 डिवाईड करून झोपायच्या मागे जेवलो मस्त, आणि बॉनफायर केली, आणि काय खेळलं रे, दमशिराज. हां, दमशिराज खेळलो, अँड
अँड सॉंग्स गाणी लावली, गाणी म्हटली फोनवरती, आणि काय केलं आपण, फोटोशूट केलं थोडंफार नाईटला. हो हा ऍक्च्युली हा मोठा टेंट आहे, आणि श्री इज लकी त्याला हा टेंट भेटला, आणि आम्हाला छोटा टेंट आहे. तर मित्रांनो चला आता झोपूया, अँड आता भरपूर वेळ झाला सकाळी उठायचं, सो बाय बाय. गुड मॉर्निंग. शाबाश. मित्रांनो सव्वा सात झालेले आहेत, आणि आम्ही पावणे सातला गड चढायला सुरुवात केली पायथ्याशी येऊन. आपला गड लाईक वन फोर्थ त्या गडाचा भाग आहे तो आम्ही चढला सध्या, आणि रेस्ट करायला थांबलो आहे. असेच निघालो आहे, चाय बी काही नाही भेटली, तू उठलो फक्त फ्रेश झालो, अँड वारी चालली प्रबलगडवर. थोडा रेस्ट घेऊ आणि जाऊ पुढे. तर मित्रांनो आपण पोहोचलेलो आहोत बैलशिंग दरवाजाकडे, आणि आधी हा फर्स्ट दरवाजा आहे आपल्या प्रबलगडचा, आणि आपले सगळे मेंबर्स इथे बसलेले आहेत. रेस्टिंग पॉईंट आहे, अँड आता चाहू ऑलमोस्ट सेटल झालेला आहे गड, सो चला थोडासा बाकी. मित्रांनो आम्ही चढलेलो आहोत प्रबलगड, आणि इथे प्रबलगडला आल्यावर दोन रस्ते जातात, एक तर आपण कलवंतिनीच्या दिशेला जिथे सपाटी एरिया आहे, आणि एक तर इथे दुसऱ्या साईडला आहे की जिथे देऊळ आहे म्हणजे लाईक छोटंसं मंदिर आहे, आणि गडाचे जे अवशेष थोडेफार किल्ल्याचे आहे तिथे. तर आमच्याबरोबर अजून 22 असा टीम होता, म्हणजे जस्ट ओळख झालेली त्यांच्याबरोबर, रात्रभर ते पण कॅम्पिंगला होते आणि ते नाशिकवरून आले, तर ते गेले त्या साईडला. ॲक्च्युली आम्ही त्या साईडला जाणार होतो कलवंतिनीला, पण ह्या साईडला यायचं असेल तर गाईड घेऊनच यावं लागतं, कारण की सहसा लोक इथे येत नाही, त्यामुळे त्यांचा आवाज आम्हाला येईल किंवा फॉलो करू त्यामुळे. तसं इथे चिन्ह दिलेलं आहे म्हणा शंकर मंदिरकडे, सो इथे एक आहे तुम्ही ते पण लाईक चिन्ह पण आहे, सो तेवढी पण काय हे नाही टेन्शनची गोष्ट नाही, सो एवढं पण काय त्रास नाही, जाऊ शकतो आपण. बरं झालं आम्ही नाईट कॅम्पिंग केली म्हणून, कारण की उन्हात आणि आता ह्या सीझनमध्ये ट्रेकिंग करणं म्हणजे नाही इम्पॉसिबल आहे ती सिरियसली, कारण की तेवढा अगदी म्हणजे जे नॉर्मल स्टॅमिना आपल्या पावसात लागतो त्याच्या डबल स्टॅमिना आपल्याला उन्हाळ्यात लागतो, कारण की ऊनही तसंच असतं आणि भरपूर म्हणजे आपली सनच आपल्याला एवढं आपलं पॉवर कॅच करतो रे की आपल्याला अक्षरशः येते आपल्या चक्कर सगळं येतं, त्यामुळे नाईट कॅम्पिंग आणि ट्रेक ते सुद्धा अर्ली मॉर्निंग असेल तर उत्तम. म्हणजे हा गड मला चढायला अक्षरशः लाईक मागच्या वेळेस मी आपण कलवंतीनी केलेला त्या मला भरपूर त्रास झालेला, पाऊस होता पण तरी तो गड चढायला त्रास होत होता, ह्यावेळी तो पॅच म्हणजे असाच गेला, अरे त्रास पण नाही झाला आणि काय वाटलंच नाही केवढा मोठा गड आहे, ह्यावेळी बिलकुल त्रास नाही झाला ट्रेकला. सो हे चांगलं वाटलं की आम्ही नाईटला आलो आणि स्टे केला त्यामुळे कदाचित त्रास नाही झाला. सो तसंच चूज करा ह्या टाईममध्ये, म्हणजे जॅन टू पावसाळा जूनपर्यंत तरी निदान, जूनमध्ये तुम्ही करा डे निंदास, कारण की पाऊस असतो ते ऊन नसतं त्रास होत नाही, हां पण जो वारा बिरा असतो त्यांनी होतो. चला आपण मंदिराकडे, आपला ऐकू येतो आवाज. येस
मित्रांनो, आपल्यावर जसा होते न्यू रोमर आणि या तर न्यू रोमर कसा होता फर्स्ट ट्रेक नाही सेकंड ट्रेक? सेकंड ट्रेक माझा फर्स्ट ट्रेक होता हरिश्चंद्रगडला आणि आत्ता मी यांच्यासोबत आलो आहे. तर थँक्यू तुला आणि श्रीला. आत्तापर्यंत आत्तापर्यंतचा अनुभव खूप चांगला आहे. मध्ये खूप हालत खराब झालेली पण यांच्यामुळे यांच्या म्हणजे यांच्याकडे बघून आमचा हौसला वाढला. ऑलराईट सर, माझं जे चॅनल आहे ते रायडिंगच्या संदर्भात आहे आणि लाईफस्टाईलचं पण आहे इथे. ओके, नक्की सबस्क्राईब करा आणि याच्या हिच्या चॅनलला पण सबस्क्राईब तुम्ही केलं नसेल तर करा. ओके, थँक्यू. काय नाही, म्हणजे दोन तीन ट्रेक केले होते पण त्यातले शेवटचे दोन होते शिवनेर आणि हा. म्हणजे खूप टायर्ड झालेलो, खूप म्हणजे खूप खरंच तुझ्याकडे आणि श्रीकडे बघून खूप आम्हाला काय म्हणतो उत्साह भेटला की चढायचा आणि कंटिन्यू करायचा. सो बिग थँक्स तू दोघांना आणि प्लीज सबस्क्राईब करा ठाणेकर रायडर केपीला. प्लीज सबस्क्राईब दोघांनाही. एक दोन आणि अजून आहे एम आय रायडर, तो गेलाय. एम आय रायडरला पण नक्की सबस्क्राईब करा. आणि श्री तर काय आपलाच आहे ना, न सांगता सबस्क्राईब. आणि ठाणेकर केपीची वाईफ, तुला कसं वाटलं? छान वाटलं मला. कॅम्पिंग सुपर एक्सपिरियन्स होता. फर्स्ट ट्रेक नाही सेकंड ट्रेक, म्हणजे लोहगड एकदा केलेला आणि हा सेकंड. पण हा जरा एकदम डिफिकल्ट आहे थोडं. हा पण छान आहे. रिअल वाला ट्रेक केला आज फर्स्ट टाइम आणि नाईट कॅम्पिंग पण दोन्ही. तर जसं आपण प्रबलगड चढलेलो आणि मंदिर विंदिर बघायला गेलो, तर तसंच मंदिर विंदिर सगळं बघून झालं आपलं. अँड ॲज इट लिटरली ट्रेकिंग प्लस माझी जंगल सफारी चालू आहे. सो खूप आवडतं मला जंगल फिरायला. असं म्हणजे निवांत वेळ कधी मला भेटत नाही की घाईघाईत आपण ट्रेक करतो, सगळं करतो आणि जसं लाईक डोंगर चढतो उतरतो, पण त्याच्यापेक्षा जास्त आपण आजूबाजूचा परिसर फिरून जी मजा येते ना, ती आज मला लिटरली आणि मला इच्छा होती की आपण गड चढतो तर त्याच्या आजूबाजूला पण फिरून यावं किंवा त्याच्यात जास्त टाईम स्पेंड करावं. पण तो कधी मला नशिबात आला नाही, तो ह्यावेळी आला जस्ट बिकॉज ऑफ नाईट कॅम्पिंग केलं आणि राहिलो. आम्हाला आज भरपूर वेळ आहे, आता 10:15 झालेलं आहे, त्यामुळे आम्हाला हा एवढा एक्सप्लोअर करता येतं. म्हणजे असे आम्हाला रस्ताही माहीत नाही आहे पण जी वाट आम्हाला लाईक घेऊन जातो जंगल, त्या वाट आम्ही चालतो आहे आणि जस्ट लाईक इन द फ्लो आहे. सो कसलं असं टेन्शन नाही की वाट चुकू किंवा काय होईल किंवा काय, आणखी आम्हाला एक्सप्लोअर करायचं. सो आणि आज लिटरली खूप मजा येते मला सिरियसली. चला मित्रांनो, कधी जंगलमध्ये आलात आणि तुम्हाला अशी गोष्ट दिसली लाईक ही मुंग्यांचं वारुळ आहे, म्हणजे छोटंसं ते, हे जे वरची साईड असते ना त्याची, ती सनराईजची असते आणि सनसेट असतं. सो आपल्याला जर ईस्ट अँड वेस्टमध्ये कधी आपण गडबड झाली तर ह्याच्यावरून कळायचं की हा ईस्ट आहे जो वरती आहे आणि हा जो डाऊन आहे बॉटम तो वेस्ट आहे. सो लक्षात ठेवा जंगलमध्ये कायम आणि आपल्याला भरपूर चिन्ह देतं निसर्ग. सो चला जाऊया. मित्रांनो, आपण पूर्ण लाईक प्रबलगडच्या अपोजिट साईडला लाईक कलवंतीनीला जिथे फेस होतं तिथे मोस्टली पब्लिक जातो आणि ह्या साईडला पब्लिक नाही येत सहसा, कारण की इथे गाईडशिवाय येऊ शकत नाही. पूर्ण घनदाट जंगल आहे, अक्षरशः आतमध्ये सूर्यप्रकाशही नाही आहे. असा एकदम असं वाटतं पावसातच आपण जंगलची ट्रॅक करतो आहे आणि त्यामुळे इथे सहसा येत नाही. आणि इकडे आल्यावर आपल्याला असं तळं पण लागतं, काळी खिंड पण लागते आणि असे लाईक छोटे छोटे खोल्या आहेत जुन्या बांधकाम केलेलं, म्हणजे देवाचं मंदिरसुद्धा आहे. असं भरपूर काही काय आहे, म्हणजे प्रबलगड इन शॉर्ट खूप मोठा आहे, एक पठार नाही तर खूप मोठा आहे, तो आपण एक्सप्लोअर केला पाहिजे. कारण की ह्याच्याबद्दल मला वाटत नाही की जास्त माहिती कोण देतं बाहेर की बाबा असं असं पण आहे. म्हणजे वरती गेल्यावर आपल्याला प्रबलगडच्या एक एंडला भरपूर गोष्टी आहेत आणि एक एंडला पूर्ण पठार सपाट आहे जो कलवंतीनीला फेस करून आहे. सो स्टडी करा त्याच्याबद्दल, तुम्हाला भेटली ती काय काय.
आता मित्रांनो आज आपल्याबरोबर होता एम आय रायडर. तर जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आम्ही जेव्हा इंट्रो घेत होतो तेव्हा तो गायब होता. नमस्कार मित्रांनो, तर आज जो ट्रेक झाला माझा स्पेशली हा हिच्यामुळे झाला, भमुळे झाला, ब भटकंदी आणि श्रीमुळे, कारण हा माझा पहिला एक्सपिरियन्स आहे. मजा आली भटकंदी बरोबर आणि तिला खूप छान माहिती आहे आणि ती आमच्या पूर्ण लीड करत होती ट्रेक. आणि एक मुलगी असून इतक्या तिच्याकडे स्टॅमिना वगैरे आहे यार, हॅट्स ऑफ. तर हा माझ्या चॅनलचं नाव आहे एम आय रायडर. मी मराठी मोटो ब्लॉगर आहे आणि भरपूर सारे राईड्स ज्या असतात किंवा पुढच्या येणाऱ्या किंवा झालेल्या आहेत ते तुम्ही नक्की बघा, एन्जॉय करा. सो नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. पहिल्यांदा माणूस म्हणून दिला त्यांनी काहीतरी बोलला. तर आपल्यावर असतोच ना हा, तुम्ही ह्याला ओळखताच. काय स्पेशल इंट्रो करायची गरज नाही याची, कारण ह्याला ऑटोमॅटिक भटकंदीच्या चॅनल वरती. हा मग काय होता आता तुझा एक्सपिरियन्स सेकंड टाइम प्रबलगड? ऑसम. जसं तू म्हणत असतो प्रत्येक वेळी की माझा प्रत्येक एक्सपिरियन्स वेगळा असतो. आज काय शिकलास? आज एक ग्रुपने ट्रॅव्हल करताना एकी जी असते ना ती शिकलो मी. मला कॅमेरा नाही एकटाच पाठवलं, एकट्यालाच पाठवलं मी, माझा कॅमेरा विसरलेलो. काय बोलू अजून? नाही नाही, एम आय ला पाठवलेला आम्ही. अरे खरं खूप मजा आली. ग्रुपनी फिरायचा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे आणि सोलो फिरायचा एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. दोन्ही मध्ये वेगवेगळे अनुभव मिळतात. दोन्ही मधून शिकण्यासारखं खूप काही असतं, ते आपल्यावरती डिपेंड आहे की आपण काय घ्यायचं ते. सो मला दोन्ही आवडतात, मी सोलोही फिरत असतो आणि ग्रुपनेही फिरत असतो. सो आज तर मजा आली प्रबळगड करायला. या लोकांना पाच मिनिट बोलून एक दीड तास चालवले. त्याशिवाय आले नसते, कारण इथे आल्यानंतर जे सुख मिळतं ना, जसं मी माझ्या लास्टच्या व्हिडिओमध्ये बोललेलो की कितीही तासाचा ट्रेक असला तरी काय वाटत नाही, कारण इथे येऊन जी शांतता, इथे येऊन जो सुकून मिळतो आपल्याला, त्यासाठी कितीही तासाचा ट्रेक असला तरी काही वाटत नाही. कारण चला आता आपल्याला ना आय थिंक प्रबलगडच्या त्या साईडला जायचंय की नाही जायचं माहित नाही, आता हे लोक ठरवतील त्यावर आहे. जायचंय आपल्या त्या साईड जायचंय, पण सगळे थकलेत ना, मी तयार आहे जायला. बघू जर तिथून वाटलं. तिथून काय होतं ना, तुम्ही कलावंतीचे जे फोटो बघता ना, कलावंती दुर्गचे जे फोटो शिड्यांचे, हा तर ते ऍक्च्युली तिथून प्रबळगडावरून शूट केलेले. सो तिथून एक व्ह्यू चांगला मिळतो कलावंतीचा, त्यासाठी तिकडे जायचं. मी तर बघितलंय, मला या लोकांना दाखवायचं होतं, पण आता ही लोक जास्त थकले. प्रबलगड उतरलो, परत प्रबलमाची लावत सगळे तिकडे झोपलेत. आता जस्ट जेवण पिऊन जेवलो बिवलो मस्त, चिकन आणि भाकरी भात सगळा, आणि आराम करतोय थोडं आणि परत निघू घरी जायला. ट्रेक मस्त होती सिरियसली, म्हणजे अविस्मरणीय अनुभव असा म्हणू शकता तुम्ही. कारण की नाईट पण होती आणि बिलकुल त्रास नाही झाला. नाईट केल्यामुळे तर खरंच नाईट केल्यामुळे म्हणजे समरमध्ये आपण ट्रेक करू शकतो, नाही तर सर खरंच इम्पॉसिबल. सो आता रेस्ट करतो, नंतर निघू थोडं आणि भेटू लवकरच. तर मित्रांनो आजची ट्रेक आपली प्रबलगडची संपलेली आहे आणि हा आपला एंड ऑफ द डे. हाच आता वाजले 5 आणि पोचलेलो समथिंग रात्री 9:30 झाला. मग ऑलमोस्ट आपण 7 to 5 लाईक 24 hours कम्प्लीट व्हायला फक्त 2 तास बाकी होते आणि 2 hours आपण प्रॉपर ट्रेक केली, कॅम्पिंग विम्पिंग सगळे. सो बाय बाय फॉर टुडे. सो स्टे फिट, स्टे हेल्दी अँड ट्रेक मोर, अँड ॲज युज्युअल
अरे बघताय काय, करा सबस्क्राइब.